जिल्हा परिषदेच्या माध्यमिक व प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने महाराष्ट्र दिनानिमित्त स्वानंद परिवार मोहोळ प्रस्तुत महाराष्ट्राची लोकधारा या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। श्री शिवछत्रपती रंगभवन सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे सीईओ दिलीप स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले। याप्रसंगी शिक्षणाधिकारी माध्यमिक जावेद शेख, शिक्षणाधिकारी प्राथमिक संजय जावीर, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, समाज कल्याणाधिकारी सुनील खमितकर, कार्यकारी अभियंता खराडे, शिक्षणाधिकारी प्रशिक्षण सुलभा वठारे, लेखाधिकारी वैभव राऊत, विस्तार अधिकारी स्वाती स्वामी, गोदावरी राठोड, मराठा सेवा संघाचे जिल्हा परिषद शाखा अध्यक्ष अविनाश गोडसे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, कर्मचारी संघटनेचे विवेक लिंगराज, विस्तार अधिकारी रुक्मिणी राठोड, स्वानंद परिवाराचे अण्णा सुरवसे, रुपेश क्षीरसागर, महेश कोटीवाले आदी उपस्थित होते। महाराष्ट्राच्या लोकप्रिय अशा लोकगीतांनी आजच्या कार्यक्रमात बहार आणली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मावरील जो जो बाळा या गीताने अंगावर शहारे आले होते। त्यानंतर प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा या गीताने वातावरण बहरले। पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषद शिक्षकांनी श्री विठ्ठलाचा महिमा सांगणारे लोकगीत सादर केले। अवघी दिंडी मंचावर अवतरली, डोईवर तुळस, गळ्यात टाळ चिपळ्या, तर मृदुंगाच्या तालावर बोला पुंडरीक वरदे हरीच्या गजरात विचारपीठावर ही दिंडी अवतरली। अक्कलकोट व उत्तर सोलापूर तालुक्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील ऐतिहासिक प्रसंगावर आधारित समूह नृत्य सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली। स्वानंद परिवार मोहोळ यांनी महाराष्ट्राची लोकसंस्कृती दाखवणाऱ्या गीतांमधून लोकधारा दाखवली। जात्यावरील ओव्या, अभंग, गवळण, भारूड, गोंधळ गीत, भीमगीत सादर करत कार्यक्रमात रंगत आणली। त्यानंतर स्वरपंढरी गीतमंचातील पंढरपूरच्या शिक्षक शिक्षिकांनी बहु असोत सुंदर संपन्न की महान प्रिया आमुचा एक महाराष्ट्र देशहा हे बहारदार समूहगीत सादर केले। त्याला अप्रतिम साथ ज्ञानेश्वर दुधाणे, अण्णासाहेब सुरवसे यांनी दिली। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश कोटीवाले व डॉक्टर माधुरी भोसले यांनी केले।